काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचे? काय रे मामा, भाजीला कपाट घ्यायचंय काय? आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अग बाईताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं? खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं? अहो, आपल्या वाल्मिक रावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल. अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था आणि मराठा सेवा संघ यांच्या वतीनं महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, अतिरिक्त आयुक्त डॉ प्रदीप पठारे यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार केला गेला. याप्रसंगी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सतीश इंगळे, संचालक ज्ञानदेव पांडुळे, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा संपूर्णा सावंत, उदय अनभुले यांची उपस्थिती होती. प्रशासकीय सेवेत काम करताना पदाधिकारी आणि प्रशासन यांचा समन्वय असल्यास प्रश्न सुटण्यासाठी मोठी मदत होते. आपण आपलं कर्तव्य बजावताना अधिकारपद हे जनतेची सेवा करण्यासाठी जनतेनंच दिलं आहे ही भावना मनात ठेवून काम केलं पाहिजे. अहमदनगर महानगरपालिकेमध्ये समन्वयातून कामं होत असल्यामुळे नागरिकांचे प्रश्न सुटण्यास मदत होतीये. नूतन महापौर, उपमहापौर, सभापती हे विकासाचा दृष्टिकोन असलेले पदाधिकारी असल्यानं नगरमध्ये चांगली विकास कामं उभी राहतील, त्याला प्रशासनाचंही सहकार्य राहील. आज आम्हा सर्वांचा सत्कार करून आमच्या कार्यास प्रोत्साहन मिळणार आहे, त्यामुळं आमची जबाबदारी आणखी वाढलीय. नगरकरांच्या सेवेत आम्ही सदैव कार्यरत राहू, असं आश्वासन महानगरपालिकेचे नूतन अतिरिक्त आयुक्त डॉ प्रदीप पठारे यांनी दिलंय. तर हा जो काही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे, आता पांडवे सरांनी जे काही मुद्दा उपस्थित केला की प्रशासन आणि लोकप्रतिनिधी, तर आज मी जोपर्यंत आता मी गेली 3 वर्ष या महापालिकेत काम केलंय, तर आई तात्या असतील किंवा आपले लाडके उपमहापौर असतील किंवा शेंडगे मॅडम असतील, तर कधी आमच्यामध्ये असं कधी म्हणजे आम्ही उलट जास्त एकत्र येऊन जे काही काम केलंय त्यामुळं आमचे कधी असं विरोध एकमेकाबाबत किंवा असं एकमेकाला सहकार्य करतो आम्ही आणि काम कसं होईल याकडे आमचं पहिलं प्राधान्य असतं. तर आता आपल्याला या ठिकाणी नूतन उपमहापौर म्हणजे त्यांना चांगला जास्त दांडगा अनुभव आहे आणि आपण त्यांचा वॉर्ड बघितल्यावर आपल्याला त्यांच्या कामाचं लक्षात येतं की त्यांना कामं करण्याचं खूप आवड आहे. तर तसंच आम्ही तात्या असतील तेही आता सभापती झाले. तर आता जो काही आता विकास दिसेल तुम्हाला गेली पुढील 2.5 वर्ष तो निश्चितच गेल्या कालावधीपेक्षा निश्चित जास्त दिसेल. आणि रोजच आमचे सत्कार चालू आहेत, पण ज्यावेळेस आपल्या घरचा सत्कार असतो, आपल्या माणसांचा सत्कार असतो, त्यांनी आपल्याला बोलवलं तर बरं वाटतं, तो खरा सत्कार वाटतो, जो आपल्या घरचा सत्कार वाटतो आपल्या माणसांनी केला. आताच मंत्री साहेबांनी प्रधानमंत्री बोलणं झालं की काही माणसं मोठे झाले समाजाचे, ते खाली लक्ष देत नाही. त्यावेळेस मी सुद्धा सांगितलं त्यांना, मोठे झालेले सुद्धा काही छोट्यातूनच गेलेले असतात, सर्व काही नाही. असे काही ठराविक लोक असतात ते सगळीकडेच असतात, ते काही आपल्या मराठा समाजाचे म्हणून नाही, ते सगळ्या समाजात असतात. पण ते ठराविक वॉटरवर मान्य नाही, बाकीच्या लोकांना जाण असते आपला माणूस आहे, कधी कुणी गेलं तरी तर त्या पद्धतीने वागतो, मदत करतो. आणि आपल्या माणसांनी सुद्धा मी बोललो की आपल्या माणसांनी सुद्धा तुला काही म्हणजे मदत लागत असं किंवा आपल्या म्हणजे गोरगरिबांना काही शाळेची मदत आहे की आपल्या समाजाचे जे काम करतात त्या लोकांनी सुद्धा अटॅचमेंट घेतली पाहिजे किंवा बापू साहेबांकडे गेले किंवा आविदाताकडे गेलो भोसले साहेबांकडे गेले पाटील साहेबांकडे यांच्या कोण नाही म्हणणार नाही मला वाटत नाही. रुपयाची मदत सांगितली तर 50 पैशाची वाढ 10 पैशाची वाढ पण करणार, समाजाचा आहे माणूस म्हणून तो करणार. तर हे इथपर्यंत आपण पोचू शकत नाही मला तरी असं वाटतंय की आपण त्या ठिकाणी जास्त पोचत नाही. आपल्याला पहिल्यापासून सवय आपण एकदम छाती काढून चालायचं, कोणाकडे झुकायचं नाही, कोणाकडे वाकायचं नाही, कोणाकडे जायचं नाही, पण आता ही परिस्थिती तशी राहिलेली नाही. आमच्या घराण्याला सुद्धा एक परंपरा आहे प्रत्येकाच्या आणि शहरात आमच्याकडून लोकांच्या अपेक्षा सुद्धा वाढलेल्या आहेत. आम्ही या पदावर आलो त्या अपेक्षेप्रमाणे आम्ही काम पण करत चाललेलो आहे. तुम्ही रोज वर्तमानपत्राच्या माध्यमातून असेल तुम्ही पाहत असतात तर आम्ही काही ना काही शहराच्या दृष्टिकोनातून चांगलं काम व्हावं, पाटरे साहेबांबरोबर सुद्धा आमची नेहमी चर्चा होत असते हे चांगलं काम आणि भोसले साहेबांना आम्ही तर सहकारीच आहोत. आणि आता
असे पण आम्ही बरोबर राहतो। आता पदाच्या माध्यमातून आम्हाला महापालिकेची दोन्ही महत्वाची पदं आम्हाला भेटली, त्याच्यामुळे शहर कसं डेव्हलपमेंट करता येईल त्या दृष्टिकोनातून आमची नक्कीच पावलं इथून पुढच्या काळात आम्ही उचलू। आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे संग्रामबाईंनी, आदरणीय नगर शहराचे लाडके आमदार संग्रामबाईंनी सुद्धा आज महापालिकेत जो घोडेबाजार होतो आता त्याला कुठेतरी आळा घालून एक समन्वय सगळ्यांशी चर्चा करून, कारण विकास कामासाठी सर्वजण एकत्र होणं आणि त्याचं उदाहरण म्हणजे आता जे आता नूतन ज्यांना महापौरपद मिळाले अशा शेंडगेताई पहिल्या महापौर असतील माझ्यामध्ये की ज्यांचा पत्याचाच अर्ज आला आणि दुसऱ्याचा कोणाचा अर्जच नाही आला, म्हणजे अर्ज भरून काढलेला आहे। पण पहिल्यांदाच अशी निवडणूक झाली की पत्रकार सुद्धा म्हणतात की आम्हाला प्रश्न विचारले भोसले साहेबांना आम्हाला की पालिकेत कुणी विरोधक आहे का नाही बोलले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुरेश इथापे यांनी केलं तर संपूर्ण सावंत यांनी सर्वांचे आभार मानले। श्रीकांत निंबाळकर, यशवंत ओहोळ, अमोल लहारे, बबन सुपेकर, बापूराजे भोसले, विजय नवले, बापू साठे, प्रशांत बोरुडे, प्रितेश बोरुडे यांची यावेळी उपस्थिती होती। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर।